नमस्कार मित्रांनो, आज मांसाहार खूप जास्त लोक करतात. अगदी मटण सर्वांनाच आवडतं, तसेच चिकन मच्छी देखील अनेकांची आवडती आहे. मांसाहार करणं चुकीचं नाही, मात्र त्यानंतर अनेक पथ्य पाळणं अत्यंत आवश्यक आहे. शरीरात अनेक घटकांची आवश्यकता असते, मात्र मांस खाल्ल्यानंतर काही अशा गोष्टी असतात ज्या खाल्ल्यानंतर अपचन होते आणि विविध असे भयंकर आजार उद्भवतात. अनेकांना मटण प्रिय असते, काहींना सुखं मटण, तांबडा पांढरा रस्सा, तिखट अशा अनेक आवडीनिवडी लोकांच्या असतात. मटण शरीरासाठी चांगलं असतं, कारण मटणामध्ये लोह, कॅल्शियमसारखे घटक असतात. मात्र मटण खाल्ल्यानंतर काही पदार्थ खाल्ले की दोघांचा संगम होऊन शरीरात बिघाड होऊ शकतो. ज्यांची पचनक्रिया चांगली आहे ते काहीही पचवतात, मात्र बाकी लोक आजारी पडतात. तुम्ही मटण खाणार असाल तर त्यापूर्वी किंवा मटण खाल्ल्यानंतर दूध किंवा दुधाचे पदार्थ खाणे टाळा. मटण खाल्ल्यावर, दुधाचे सेवन केल्यावर शरीरावर कोड फुटण्याची शक्यता असते आणि तो भयंकर आजार आहे, सर्व आपण परिचित आहात. म्हणून मित्रांनो, मटण खाल्ल्यानंतर दूध अजिबातही खाल्लंच नाही पाहिजे. त्यानंतर मित्रांनो बघा, मटण खाल्ल्यानंतर मध देखील खाऊ नये, कारण त्यामुळे किडनी आणि हृदयाचे देखील आजार होऊ शकतात. मटण खाल्ल्यानंतर चहा देखील पिऊ नये, कारण त्याने ॲसिडिटी होण्याची शक्यता असते, भयंकर ॲसिडिटी होऊ शकते. ज्यांना मुळातच ॲसिडिटी किंवा पित्ताचा त्रास आहे, त्यांनी तर ही गोष्ट टाळलीच पाहिजे. कसं असतं, प्रत्येकाची शरीर क्षमता ही वेगळी असते, पचनक्रिया संस्था, पचन संस्था ही वेगळी असते. त्यामुळं एखाद्याला जर मटण खाल्ल्यानंतर चहा पचतही असेल, परंतु त्यामुळं प्रत्येकानं चहा पिलाच पाहिजे असं नाही आहे. म्हणून मित्रांनो, चहा पिणं टाळा. मटण खाल्ल्यानंतर सिगरेट पिणंसुद्धा टाळलं पाहिजे. फक्त मटणच नाही तर कोणतंही जेवण जेवल्यानंतर सिगरेट पिऊच नये. अनेकांना ही सवय असते, व्यसन असतं, मात्र हे टाळलं पाहिजे, कारण सिगरेट हानिकारक आहेच. मात्र मटण खाल्ल्यानंतर जर सिगरेट ओढली तर त्याची हानिकारकता मात्र प्रचंड वेगाने वाढते, प्रचंड पटीनं वाढते. अनेक जणांना माहीत असेल की मटण हे पचायला उशीर लागतो, तसंच रोज जेवलेलं जेवण देखील लगेच पचत नाही. म्हणून जेवल्यावर शतपावली करणं खूप आवश्यक आहे. म्हणून मित्रांनो, या काही गोष्टी होत्या की मटण खाल्ल्यानंतर आपण काही पदार्थ टाळलेच पाहिजे, अन्यथा आपल्या शरीराला चांगले परिणाम होण्याऐवजी भयंकर असे दुष्परिणाम सोसावे लागतात आणि मग आपल्या शरीराची हानी होते, आरोग्याची हानी होते. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये इतकंच. पुन्हा भेटणार आहोत आपण नवीन व्हिडिओत. तोपर्यंत धन्यवाद.